म्हणजे काहीच नाही का पण काहीच नाही म्हणजे तरी काय शून्य म्हणजे काहीच नाही तर मग त्याला शून्य का म्हणायचं शून्य काहीच नाही तर ते कस बाय बाई केवढच डोकं या राघवच पण प्रश्न केवढे आहेत बर मी आता असं करते दादाला नऊ रुपये देते आणि ताईला सात रुपये देते हुं? आणि मला तुला कशाला हवेत रे बर दादा तुला सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी घेऊन ये आणि पैसे उरले तर राघवसाठी काहीतरी आण हम्म मला आता सांग दादाला किती दिले आणि ताईला किती दिले मला सात त्याला नऊ बरोबर म्हणजे दोघांना मिळून मी सोळा रुपये दिलेत आता जाऊन आलात की मला हिशोब द्यायचा हा किती खर्च झाले किती उरले ते पण आई तुम्हाला काहीच नाही पैसे दिले माहितीये मला पण मला सांग तुमच्या तिघांकडे मिळून आता किती पैसे आहेत सोळा बरोबर हे बघ राघव आम्हा दोघांकडे असलेले पैसे आणि आपल्या तिघांकडे मिळून असलेले पैसे सारखेच आहेत का विचार कर बर जरा पण माझ्याकडे काहीच नाहीये ना म्हणजे तू आमच्यावर आलास काय आणि नाही आलास काय काहीच फरक पडणार नाही असं कसं असं कसं मी नाही आलो हो तर तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही येणार आणते चला चला दादा, आता किती पैसे दोन रुपये आणि तुमच्या दोघांकडे तितकेच दोन रुपये ताईचे पैसे संपले ताई तुझ्याकडे काहीच पैसे नाही उरले नाही म्हणजे आपल्या सारखच की माझ्याकडे काही पैसे नाही तुझ्याकडे काही पैसे नाही दादाकडे दोन रुपये म्हणजे आपल्या तिघांच्या दोन रुपये बरोबर ना हो बरोबर पण राघव महाशय आपलं काही सारखं नाहीये जाताना माझ्याकडे पैसे होते येताना नव्हते कारण का ते खर्च झाले राघव तुला आता दूध देता येणार नाही घरातलं दूध संपलंय म्हणजे काहीच नाही राहिलं सगळं संपलं परत आणावं लागेल बरोबर म्हणजे आई एखादी गोष्ट पूर्ण वापरली नाहीतर देऊन टाकली तर बर। ती संपते म्हणजे काही नाही होते बरोबर कुठल्याही गोष्टीत काही नाही मिळवलं की त्या गोष्टीत काहीच फरक पडत नाही ती गोष्ट तशीच राहते दादा आता मला एक गोष्ट समजली आहे कशातही दुधात किंवा पैशात काही नाही मिळवलं तर काहीच फरक पडत नाही शाबास तू ज्याला सारखं काही नाही असं म्हणतोस ना त्याला शून्य म्हणतात आता शून्य वापरून सांग बर तुला काय समजलं माझ्याकडे दोन पेन आहेत त्यात आपण काही नाही म्हणजेच शून्य मिळवलं तरी माझ्याकडे दोनच पेन राहतील म्हणजेच संख्येत बदल होत नाही कुठल्याही संख्यात शून्य मिसळल्यावर तीच संख्या राहते शून्य असं लिहितात ते सर्व दिले किंवा वापरले तर काही नाही उरते म्हणजे शून्य राहते अरे वा राघव हे काही नाही म्हणजे शून्य हे तुला कळलं ना हो आता छान समजलं आपण काय शिकलो काहीही नाही म्हणजे शून्य शून्य असे लिहितात डबा रिकामा होणे खोलीत कोणी नाही बस स्टॉपवरील सर्व प्रवासी बसमधून गेले निष्पर्ण वृक्ष म्हणजे ज्या झाडाला पानेच नाहीत असा वृक्ष अशा गोष्टी दाखवताना शून्य दाखवला जातो स्वाध्याय चित्रकला वहीमध्ये मोठे झाड दाखवा भरपूर पाने काढा पण शून्य फुले आणि शून्य फळे दाखवा शून्य वापरून एखादी भौमितिक आकृती तयार करा आणि ती रंगवा